जळगाव तालुक्यातील 40 टापरे येथील रहिवासी सखाराम ज्ञानसिंग मुजालदा वय 26 वर्ष हा सुरेश गमा सोहंकी यांच्या सोबत दिनांक 8 जुलै 2021 रोजी जळगाव जामोद पोलीस स्टेशनला तक्रार दिली की मी व सुरेश जळगाव येथे स्वीट किराणा दुकानावर सामान घेण्यास आले असता आरोपी सागर दिलीप राठी सुनगाव याने त्याला दुकानाबाहेर बोलवले. मी सागर दिलीप राठी याच्या जवळ गेल्यावर त्याने फिर्यादीस साले लंगोटे आदिवासी तुम्ही जास्त माजले, तुम्ही माझ्या कृषी केंद्राच्या दुकानाची बदनामी करता असे म्हणून रागात फिर्यादीच्या खिशातील ओप्पो मोबाईल 97 30 91 36 49 क्रमांकाचे सिम असलेला फोन रोडवर फेकून दिला व म्हणाला की कृषी अधिकारी यांच्याकडे चल. म्हणून फिर्यादी त्याच्या मागे मागे दुर्गा चौकातील पूजा पान सेंटर जवळ मेन रोड वर आला असता आरोपी आणि फिर्यादी हा आदिवासी समाजाचा असल्याचे माहित असताना देखील फिर्यादीला तुम्ही लंगोटे आदिवासी सुधारणार नाही अशी जातीवाचक शिवीगाळ करून त्याने त्याच्या पायातील चप्पल काढून फिर्यादीच्या डाव्या गालावर मारली व फिर्यादीस अपमानित केले. तसेच तुम्ही आदिवासी जसे लंगोट वर होते तसेच लंगोट वर आणणार अशी धमकी दिली. त्यानंतर आम्ही घरी निघून गेलो व शाळा सोडल्याचा दाखला घेऊन पोलीस स्टेशनला रिपोर्ट देण्यास आलो. अशा फिर्यादीच्या तोंडी रिपोर्ट वरून पोलिसांनी अपराध नंबर 561/2020 कलम 323/506 भादवी सह कलम 3(1)(1)(S)(3)(2)(A) तपास हा SDPO त्यांच्याकडे चौकशी करण्याकरिता देण्यात आला आहे. एनसीएन न्यूज करिता गजानन सोनटक्के.